नमस्कार मित्रांनो, आम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही सीसेटच्या पेपरमध्ये काही चुका जर कीमध्ये असतील तर त्या काढण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत. पहिला क्वेश्चन आपण घेऊया. फर्स्ट क्वेश्चन होता जो पॅसेजवरचा क्वेश्चन आहे. पॅसेजवरच्या क्वेश्चनमध्ये म्हटले की कचरा कुंडीत कचरा केव्हा नसेल. तर ही तीन स्टेटमेंट दिलेले आहेत. हे तीन स्टेटमेंटपैकी एम पी एस सीच्या दिलेल्या कीमध्ये पहिलं स्टेटमेंट बरोबर देण्यात आलेलं आहे फक्त, आणि बाकीचे दोन स्टेटमेंट ते चुकीचे म्हणतात आणि त्याच्यानुसार त्यांनी उत्तर एक हे दिलेलं आहे. ठीक आहे, पण मित्रांनो जर आपण बारकाव्यानं जर तिसरं स्टेटमेंट बघितलं, जेव्हा सर्व प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे दुसऱ्यांदा वापरण्यासाठी वर्गीकरण करून पुन्हा पुन्हा वापरल्यास, म्हणजे रिसायकलिंगचंच म्हणतात आपण ह्याला इंग्लिशमध्ये, वाचलं तरी वेन ऑल प्लास्टिक वेस्ट इज रिसायकल्ड अगेन अँड अगेन, हे विधानसुद्धा बरोबर ठरते. ते का बरोबर ठरते, कारण पॅसेजमध्ये वरती जर बघितला तुम्ही, गेला पॅसेजमध्ये, तर पॅसेजमध्ये साधारणतः पहिल्या पॅरेग्राफमध्ये इथं म्हटले शी सेड लेट अस होप दॅट ऑल द स्कूल्स स्टार्ट द स्मॉल जेस्चर देन द गार्बेज बिन्स विल नॉट हॅव एनी प्लास्टिक वेस्ट. एव्हरी बिट ऑफ द मटेरियल दॅट इज नॉट यूजफुल टू अस नाव इज अ रॉ मटेरियल विच शूड बी रिसायकल्ड. मग तिथं प्लास्टिक पण यायला पाहिजे ना. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे पण प्लास्टिकसुद्धा बरोबर आहे, त्यामुळे हे तिसरं स्टेटमेंट जे आहे ते पण बरोबर आहे, आणि त्यामुळं सो याचं उत्तर आहे अ आणि क. पण इथं पर्यायामध्ये असा अ आणि क असणारा एकही ऑप्शन तुम्हाला दिसत नाही, आणि त्यामुळंच हा प्रश्न काय व्हायला पाहिजे, रद्द व्हायला पाहिजे. ठीक आहे, संदर्भ कुठंच सापडत नाही आणि त्यामुळंच अ ब ड हे उत्तर आहे. उत्तर क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे आणि उत्तर क्रमांक 1 हे जे एम पी एस सीच्या कीमध्ये दिले ते चुकीचं उत्तर आहे. याचं कारण बघा मित्रांनो, आपण जर उतारात गेलो तर एकपक्षीय पद्धतीची कारणं शोधायची आहेत. आता मी थोडं इंग्लिशमध्येच बघतो तर वन पार्टी डॉमिनन्स एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ठीक आहे, क्रुशियल डिफरन्स बिटवीन इंडियन एक्सपिरियन्स आणि इतर जे काही एक्सपिरियन्स त्यांचं कंपॅरिझन केलेलं आहे, आणि तिथं मग केसेस ऑफ वन पार्टी त्यांनी सांगतात. बघा पहिल्या केसमध्ये काय म्हणतात, त्यांनी कॉन्स्टिट्यूशन परमिट्स म्हणजे संविधानानुसार झालं आहे. त्यानंतर एका केसमध्ये ते काय म्हणतात, लिगल अँड मिलिटरी मेजर्स, म्हणजे पहिले दोन अ आणि ब हे बरोबर आहेत. ठीक आहे, आणि जर ट का बरोबर आहे मी म्हणतोय, कारण कॉम्प्रोमाइझिंग डेमोक्रसी. ठीक आहे, कॉम्प्रोमाइझिंग इन्शुअर्ड बाय कॉम्प्रोमाइझिंग द वन पार्टी सिस्टम वॉज इन्शुअर्ड बाय कॉम्प्रोमाइझिंग डेमोक्रसी असं स्टेटमेंट इथं आलेलं आहे. आणि जर असं स्टेटमेंट इथं आलेलं असेल तर तुम्ही सांगा कॉम्प्रोमाइझिंग डेमोक्रसी म्हणजेच इट्स अ फेल्युअर ऑफ डेमोक्रसी, आणि त्यामुळं ड हे उत्तर बरोबर आहे, आणि त्यामुळं 2 हे उत्तर बरोबर असायला पाहिजे. आता यानंतर एक डिसिजन मेकिंगचा क्वेश्चनमध्ये आपल्याला भरपूरसा मुलांच्याकडून विचारणं झालेली आहे. एक ट्रॅफिक सिग्नलचा जो ट्रॅफिकचा जो डिसिजन मेकिंगचा क्वेश्चन आहे, एक सेकंद. हां बघा, इथं त्यांनी सांगितलं की वाहतूक नियंत्रण विभागाच्या प्रशिक्षणार्थी ना वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल घटनास्थळी शिक्षा करण्यासंदर्भात निर्णय घ्यायला सहाय्य देण्याचा कार्यभार तुमच्याकडे सोपवला आहे. ठीक आहे, आणि रात्रीच्या वेळी तुमच्या प्रशिक्षणार्थीला म्हणजे पाठीचे दिवे म्हणजे ब्रेक लाईट नसलेली चारचाकी गाडी आढळली, आणि मग त्या चारचाकी गाडी आढळली आणि त्याला दंड तो ठोठवते, त्याने बराच मोठा दंड केला आहे, आणि दंड केल्यानंतर तो गाडीचा जो मालक आहे तो कारण सांगतोय, या जुळ्या मुलींच्या दर्जेदार शिक्षणाला पैसे साठवण्यासाठी तो दिवसा एक आणि पूर्वरात्री एक अशा दोन नोकऱ्या करतो, आणि स्वतःच्या दाव्यासंदर्भात त्याने काही सर्व दस्तावेज दाखवले आहेत. प्रशिक्षणार्थीने त्याला बराच मोठ्या रकमेचा दंड फरमावला, आणि मी जाणून बुजून नियम तोडलेला नाही आणि यापुढे काळजी घेईन असे चालक गयावया करून विनवू लागला. प्रशिक्षणार्थीने तुम्हाला तोडगा सुचवण्याची विनंती केली आहे,
तर तुम्ही काय सुचवाल? म्हणजे तुम्ही आता निर्णय घ्यायचा आहे, नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला आपण नेहमीच विभागाने निर्धारित केलेला दंड केला पाहिजे, कारण सुव्यवस्था राखणे आपले कर्तव्य आहे. हा सगळ्यात समर्पक उत्तर, बऱ्याच लोकांनी हेच उत्तर दिलेलं असून सुद्धा ह्याला MPSCने 0 मार्क दिला. आता का दिलेला माहीत नाही, आणि चौथ्याला मला वाटते 2.5 मार्क दिलेले आहेत. एक सेकंड आपण कन्फर्म करून घेऊया. ए सिरीजमधलं क्वेश्चन नंबर 78, ए सिरीजमधलं क्वेश्चन नंबर 78, चौथ्याला त्यांनी 2.5 मार्क दिलेला आहे, आणि दुसऱ्याला आणि पहिलं दुसऱ्याला 1.5 आणि तिसऱ्याला 1 मार्क असं दिलेलं आहे. सो हे तर तुम्ही नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, आता तुम्ही सोडून कसं देऊ शकता? दंड तुम्ही त्याला हे करून, दंड वसूल करणं न करणं मग ते कोर्टाचं काम आहे. त्यांनी जर दंड नाही भरला, त्याच्याकडे पैसे नसतील तर ठीक आहे, पण असं नियम हे पाळण्यासाठीच तयार केलेले असतात ना. का तुम्ही दुर्लक्ष करायचं असतं नियमांकडे? त्यांनी गाडीचा चालक आहे, गाडी चालकाची ही सगळी जबाबदारी असते कधी पण, की गाडीत तुम्ही चालवायला सुरू करत असताना सगळ्यांनी तुम्ही नियमाचं पालन करून चालवत आहात का याची खबरदारी घेऊन गाडी चालवायची असते. एखाद्याचा मृत्यू झाला तर या नियमाच्या उल्लंघनामुळे, तर ह्याला कोण जबाबदार आहे? तर तुम्ही असं त्याला सोडून, तर समज देऊन सोडणं हा तर पर्याय, हा त्याला 2 मार्क 2.5 मार्क तर देणं म्हणजे हे काही लॉजिकल वाटत नाही. न्यायालयाने कोठडीत ठेवून नंतर समज देऊन सोडून देणे ठीक होईल हे पण सोडून देणं कुठल्याच ह्याच्यात ठीक नाही होत. कारण ठीक आहे तुम्हाला अडचण आहे काही आहे, पण त्यामुळे नियम तुम्ही नाही तोडू शकत ना. उद्या अडचण आहे म्हणून एखाद्याने ट्रॅफिक सिग्नल सोडला आणि पुढे जाऊन कुठं तर धडकला आणि मोठा ॲक्सिडेंट झाला, आणि सबळ कारण सांगितलं की मला हे आहे ते आहे, मी पुढं एका हॉस्पिटलमध्ये कठीण प्रसंगात असलेल्या पेशंटला किंवा याला घेऊन जाणार आहे. हॉस्पिटलचा पेशंटसाठी तुम्ही एखाद्याचा आहे ह्या परिस्थितीत थोडी जीव घेऊ शकता. तर हे सोडून देणं बऱ्यापैकी ठीक नाही वाटत. त्यानंतर दुसरा म्हणतो, व्यक्ती गरजू वाटते म्हणून तिला वाजवी रक्कम वाजवी दंड म्हणून द्याल, द्यायला सांगा, आणि तो तिचा पहिला गुन्हा आहे म्हणून जाऊन द्याल. हे त्यातल्या त्यात ठीक उत्तर आहे. ह्याला जर 2.5 मार्क जर दिले असते MPने तरी ठीक होतं, पण किमान 1.5 मार्क तरी तुम्ही पहिल्या प्रश्नाला द्यायला पाहिजे, ह्याला डायरेक्ट 0. कारण बघा ह्यामध्ये काय काय गोष्टी होतात वाटते. तर ठीक आहे मित्रांनो, हा झाला सीसॅटचा. आम्ही सांगितल्याप्रमाणे आज संध्याकाळी आम्ही सीसॅटचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी टाकत आहोत. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला अगदी फायदेशीर ठरेल. थँक्यू.